मित्रांनो, आपण आपल्या शहानपण चॅनलवर शेअर मार्केटचे विषय अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे नक्की काय आहे हे बघूया. पण त्याआधी आपल्याला एक्सचेंज हा विषय समजून घ्यावा लागेल. भारतामध्ये दोन मुख्य स्टॉक एक्सचेंज आहेत, BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. एक्सचेंज या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ होतो देवाणघेवाण. शेअर मार्केटमध्ये तसा एक्सचेंजचा अर्थ खूप मोठा आहे, जिथे सिक्युरिटीज, कॉमोडिटीज, डेरिव्हेटिव्ज किंवा अन्य आर्थिक साधनांची देवाणघेवाण होते. हा शेअर मार्केटमधला एक्सचेंजचा अर्थ आहे. पण आपण इथे समजण्यासाठी घेऊया की जिथे शेअरची देवाणघेवाण होते. आता तुम्हाला समजले असेल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ह्या दोन बाजारपेठा आहेत जिथे शेअरची देवाणघेवाण होते. BSE मध्ये 6,000 पेक्षा जास्त कंपन्या आहेत आणि NSE मध्ये 1,900 कंपन्या आहेत. रोज एवढ्या कंपन्यांचे अनालिसिस करणे शक्य नाही, त्यामुळे इंडेक्स बनवले गेले आहेत. भारतामध्ये दोन मुख्य इंडेक्स आहेत, सेन्सेक्स आणि निफ्टी. सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स आहे आणि निफ्टी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स आहे. एका उदाहरणावरून समजून घेऊयात. कल्पना करा, तुम्ही एखाद्या पुस्तकाच्या दुकानामध्ये गेला आणि तुम्हाला एखादे चांगले खाद्यपदार्थांची रेसिपी असलेले पुस्तक पाहिजे आहे. त्या दुकानामध्ये अनेक रेसिपींची पुस्तके आहे, पण तुम्हाला पाहिजे ते पुस्तक तुम्ही कसे ठरवणार? तुम्ही थोडी सगळी पुस्तके वाचत बसणार? ते शक्य नाही. तुम्ही वाचक असाल तर तुम्ही सगळ्यात पहिले प्रत्येक पुस्तकाचे इंडेक्स बघणार, ज्याला मराठीमध्ये अनुक्रमणिका म्हणतात. त्यावरून तुम्हाला समजेल की कोणत्या खाद्यपदार्थांच्या रेसिपीज दिल्या आहेत, रेसिपीज व्हेज आहेत की नॉन व्हेज आहेत. मग तुम्हाला जर व्हेजिटेरियन रेसिपीजचे पुस्तक पाहिजे असेल तर ज्या इंडेक्समध्ये व्हेजिटेरियन रेसिपीज दिल्या असतील ते तुम्ही विकत घेणार. म्हणजे तुम्हाला इंडेक्सवरून अंदाज आला की पुस्तकामध्ये नक्की काय काय आहे, त्यामुळे पुस्तक विकत घेणे सोपे झाले. त्याचप्रमाणे मित्रांनो, शेअर मार्केटचा आपल्याला अंदाज किंवा कामगिरी मोजायची असेल तर आपण इंडेक्स बघतो. इंडेक्स म्हणजे निर्देशांक, ज्याच्यावरून आपण एखाद्या गोष्टीचा अंदाज लावू शकतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे BSE एक पुस्तक आहे तर सेन्सेक्स त्याचा इंडेक्स आहे, आणि दुसरं म्हणजे NSE हे एक पुस्तक आहे तर निफ्टी त्याचा इंडेक्स आहे. शेअर बाजारातील चढ उतार आपल्याला सेन्सेक्स आणि निफ्टीवरून समजतो. जसे मी सांगितले, सेन्सेक्स हा BSEचा इंडेक्स आहे. सेन्सेक्सचा फुल फॉर्म सेन्सिटिव्ह इंडेक्स आहे. शेअर बाजार हे किती सेन्सिटिव्ह म्हणजे चंचल आहे हा त्याचा अर्थ होतो. सेन्सेक्स 1978 मध्ये सुरू झाले. BSE मध्ये 6,000 पेक्षा जास्त कंपन्यांची नोंदणी झालेली आहे. पण रोजच्या रोज ह्या सर्व कंपन्यांचे विश्लेषण करणे अवघड आहे, त्यामुळे काही नियम निकष लावून BSE मध्ये 39 सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कंपन्यांचा समावेश केला जातो. ह्या अशा कंपन्या असतात ज्या आकाराने, भांडवलाने खूप मोठ्या असतात. यामध्ये वेगवेगळ्या सेक्टर्सच्या कंपन्या असतात, जसे की बँकिंग, फायनान्स, टेक्नॉलॉजी. ह्या 30 कंपन्यांच्या शेअरची रोजची कामगिरी बघूनच सेन्सेक्स काढला जातो. म्हणजे या कंपन्यांच्या शेअर्समधील चढ उतारावरून सेन्सेक्स वाढला की पडला हे ठरते. सेन्सेक्समध्ये कायम 30च कंपन्या असतात, पण कंपन्यांच्या शेअर्सच्या रोजच्या उलाढालीवरून, कामगिरीवरून काही कंपन्या सेन्सेक्समधून काढल्या जातात तर काही कंपन्या ॲड केल्या जातात, पण टोटल मात्र 30च राहतात. आता आपण निफ्टी बघूयात. नॅशनल आणि 50 ह्या दोन शब्दावरून निफ्टी हा शब्द तयार झाला आहे. त्याला निफ्टी 50 सुद्धा म्हणतात. 50 का? कारण निफ्टीमध्ये 50 कंपन्या असतात. निफ्टी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स आहे, म्हणजे निर्देशांक आहे. निफ्टी 1995 मध्ये सुरू झाले. NSE मध्ये जवळपास 1,900 पेक्षा जास्त कंपन्या आहे. पण सेन्सेक्समध्ये सांगितल्याप्रमाणे काही नियम निकषावरून निफ्टीमध्ये 50 सर्वोत्तम कंपन्यांचा समावेश केला जातो. या 50 कंपन्यांच्या शेअर्सच्या रोजच्या चढ उतारावरून निफ्टी वाढला की पडला हे ठरते. 1978-1979 मध्ये जेव्हा सेन्सेक्सची निर्मिती झाली तेव्हा सेन्सेक्सचे मूल्य 100 अंक होते. आज सेन्सेक्सने 45,000 आकडा पार केला आहे. 1995 मध्ये
निफ्टीची निर्मिती झाली तेव्हा त्याचे मूल्य 1000 अंक होते. आज निफ्टीने 13000 आकडा पार केला आहे. थोडक्यात सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे बदलणारे अंक आपल्याला शेअर बाजारातील सध्याची परिस्थिती दर्शवतात. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.